धर्मवीरच्या वादात संभाजीराजे छत्रपतींचीही उडी. अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं. ऐतिहासिक संदर्भ माहिती असल्याशिवाय बोलू नयेत म्हणत लगावला टोला. अजित पवारांनी छत्रपती संभाजीराव महाराजांबद्दल केलेल्या विधानाचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद. ठाणे पुणे नाशिकमध्ये भाजपचं आंदोलन. सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपुरातून लोकसभा निवडणुकीसाठी उतरवण्याची भाजपची तयारी. अहिर यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना केलं जातंय प्रोजेक्ट. उस्मानाबादचा तेरणा कारखाना अखेर भैरवनाथ शुगरच्या ताब्यात. डीसीसीनं लावलेलं सील काढत कारखाना आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंतांच्या ताब्यात. नोटबंदी निर्णयाविरोधातील सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. केंद्र सरकारचा निर्णय घटनाबाह्य नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर 5,000 अधिक मार्चचे डॉक्टर संपात सहभागी. तर डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, सरकार मागण्यांवर सकारात्मक असल्याचं गिरीश महाजनांचं वक्तव्य. खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचं आंदोलन. ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दखल न घेतल्यास 18 तारखेपासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलनाचा इशारा. बॉलिवूडमध्ये लव जिहाद गँग सक्रिय. राम कदम यांचा गंभीर आरोप. तर झीशानच्या कुटुंबियांनी तुनिशाच्या आईचे आरोप फेटाळले. तुनिशाच्या आत्महत्येला तिचे कुटुंबीय जबाबदार असल्याचा प्रत्यारोप. आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर बाफना रेल्वे पुलावखाली ट्रक अडकला. ट्रक अडकल्यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत. नायगाव पासून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नमस्कार, मी